नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी गुजराती समाजाचं योगदान उल्लेखनीय आहे। मुंबईतून गुजरातींना काढल्यास काही पैसाच उरणार नाही, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलंय। अंधेरीतल्या स्थानिक चौकाच्या नामकरण सोहळ्यामध्ये ते बोलत होते। राज्यपालांचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय। कभी कभी मैं यहाँ लोगों से कहता हूँ महाराष्ट्र में कि भाई महाराष्ट्र में विशेष करके मुंबई ठाणे यहाँ से गुजरातियों को निकाल दो और राजस्थानियों को निकाल दो तो तुम्हारे यहाँ कोई पैसे बचेगा ही नहीं। ये राजधानी जो है जो कहलाती है आर्थिक राजधानी कहलाएगी नहीं। मुंबईतल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांच्या वक्तव्यामुळे खरं तर एकच खळबळ माजली आहे। गुजरातींमुळे मुंबईमध्ये आर्थिक राजधानी खरं तर मुंबई आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। मुंबईतून गुजराती काढल्यास पैसा जाईल असं देखील राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांचं हे वक्तव्य, ही संपूर्ण व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे। गुजरातींमुळे मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याचं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेलं आहे। मुंबईतल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते। तर राज्यपालांचं वक्तव्य हे वैयक्तिक असून शिवसैनिक म्हणून मी या वक्तव्याशी सहमत नसल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। तर देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांच्या मताशी आम्ही सहमत नसल्याचं म्हटलंय। राज्यपालांचं विधान जे आहे ते वैयक्तिक त्यांचं विधान आहे, त्यांच्याशी आम्ही सहमत नाही पहिली गोष्ट। आणि मुंबईच्या विकासामध्ये मराठी माणसाचं जे योगदान जे आहे ते कोणी नाकारू शकत नाही। त्यांचं अजून या उद्योगधंद्यात असे त्यांचं जे काम आहे ते कुणालाही नाकारता येणार नाही। माननीय राज्यपालजींच्या विधानाशी आम्ही सहमत नाही। महाराष्ट्राच्या विकासामध्ये आणि वाटचालीमध्ये मराठी माणसाचं जे कार्य आहे, जे श्रेय आहे ते सर्वाधिक आहे आणि उद्योगाच्या क्षेत्रात देखील मराठी माणसाने जी प्रगती केली आहे आज ती जगभरामध्ये मराठी माणसाचं नाव झालेलं आहे। तर कुठेतरी एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर अनेक वेळा अतिशोक्ती अलंकार हा वापरला जातो, तशाच प्रकारे माननीय राज्यपाल बोलले आहेत। मला विश्वास आहे की त्यांच्याही मनामध्ये मराठी माणसाबद्दल श्रद्धा आहे आणि त्यांनाही हे पूर्णपणे याची जाणीव आहे।